कोरोनाच्या काळात राज्यात रक्ताचा साठा कमी झाल्यामुळे राष्ट्रवादी व्हीजेएनटी सेलचे अध्यक्ष रूपेशकुमार भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. राज्यात रक्ताचा साठा कमी झाल्यामुळं राष्ट्रवादी व्हीजेएनटी सेलचे अध्यक्ष रूपेशकुमार भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जुनाविडी घरकुल ई ग्रुप परमेश्वर देवी मंदिर इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. शिबिराचं उद्घाटन संतोष पवार, MIDC ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रवी पाचंगे, आकाश सोमा, सौरभ बिंगी, ऋषभ गुल्लापल्ली, प्रकाश देगमड्डी, अभिषेक सोमा, विजय राठोड, शुभम हंता आदींची उपस्थिती होती. देशभरामध्ये कोरोना संसर्गाच्या कारणाने रक्तदानाचा खूप मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगाने आदरणीय देशाचे अध्यक्ष चंद्रजी पवारसाहेब यांनी आदेश केला की प्रत्येक कार्यकर्त्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि हा रक्ताचा तुटवडा भरून काढावा. त्याच अनुषंगाने सोलापूर जेएमटीसीच्या वतीने आज रूपेशकुमार भुवनेश्वर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरास मी खूप खूप शुभेच्छा देतो. यात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचं मी मनापासून आभार मानतो.